लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। अंजनगाव सुरजी तालुक्यात असणारी मुर्हादेवी देवीच्या पूजेचा अधिकार फक्त महिलांनाच। तिसरी पिढी मुर्हादेवीच्या सेवेत सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे शक्य होत नव्हते, त्यामुळे खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली अशी आख्यायिका आहे। हीच जगदंबा म्हणजे जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात असणारी मुर्हादेवी होय। विशेष म्हणजे देशात हरिजनांसाठी मंदिर खुली करावीत यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळीदरम्यान देशातील सर्वात प्रथम हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुर्हादेवीचेच आहे। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार फक्त महिलांनाच आहे। पूजेचा अधिकार केवळ महिलांनाच, मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार जुन्या परंपरेनुसार केवळ महिलांनाच आहे। लहान मुलांना देखील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही। संपूर्ण पूजा विधी हा महिलांकडूनच केला जातात। विशेष पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली 5 वर्षापूर्वी देवीच्या मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला होता। तो वज्रलेप अमरावती शहरातील निलिमा वानखेडे यांनी लावला। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देवीच्या मूर्तीसमोर लावलेल्या पडद्याच्या मागून दिलेल्या सूचनेप्रमाणे निलिमा वानखेडे यांनी मूर्तीला वज्रलेप लावला। वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोठा धार्मिक विधी करून देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अशी माहिती मंदिराचे विश्वस्तांनी दिली। प्रतिनिधी सुनील रोडे, परतवाडा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।